Just sit still. नमस्कार तुम्हा सर्वांना. तुम्ही जिथं कुठं असाल मी असं ऐकलंय की आमचे काही साधक आणि व्हॉलंटियर्स जे या सत्संगात चीनमधून भाग घेत आहेत ते थोडे नाखुश आहेत. कारण काल मी म्हणालो वुहान व्हायरस. तुम्ही हे समजावून घ्यावं असं मला वाटतं की भारतीय भाषांमध्ये एखाद्या व्यक्तीसाठी सुद्धा साधारणपणे आपण आधी त्यांच्या गावाचं नाव घेतो आणि मग त्यांचं नाव घेतो. उदाहरणार्थ माझ्या वडिलांचं नाव साधारणपणे बी व्ही वासुदेव असं लिहिलं जायचं. बी म्हणजे बेंगळुरू, जे की एका शहराचं नाव आहे, आणि लोकांची नावं अशीच ठेवली जातात, पद्मजा, सोमजा, शैलजा, कायम ते कुठून आले त्या जागेचा उल्लेख करून. तर मला यामध्ये अपमान काय आहे ते दिसत नाही आहे. मला खरंच नाही तसं काही दिसलं, आतासुद्धा मला कळत नाही आहे. आणि आंतरराष्ट्रीय मीडिया
काल मी ऐकत होतो आणि ते सगळे तोच शब्द वापरत होते, मला काही चुकीचं वाटलं नाही. पण असो, जर तुम्हाला वाईट वाटत असेल तर आपण त्याला फक्त व्हायरस म्हणूया, त्यात काहीच हरकत नाही. मला माहीत नाही की त्यामधले कुठले राजकीय आणि इतर पैलू लपलेले आहेत, पण आमच्यासाठी हे अगदी सामान्य आहे. कुठल्या तरी गोष्टीचं नाव घेताना ती कुठून आली त्याचा उल्लेख करणं. मला वाटतं हे सगळीकडे अगदी सामान्य आहे, खास करून भारतीय भाषांमध्ये. असो, जगभर दुर्दैवानं मृतांची संख्या 30,000 पुढे गेली आहे. आणि या संख्या वाढतच चालल्यात. अनेक देशांमध्ये दररोज जवळपास 1,000 मृत्यू होत आहेत. संचारबंदी करून सुद्धा, इमर्जन्सी हॉस्पिटल सगळीकडे उभी करून सुद्धा, इमर्जन्सी हॉस्पिटल्स बीइंग सेट अप एव्हरीवेअर, हे सगळं करून सुद्धा असं घडतंय. अमेरिकेत सुद्धा त्याच दिशेनं चाललंय, जोरात पसरतंय. 1,00,000 अधिक लोक इन्फेक्ट झाली आहेत, मृत्यूसुद्धा घडत आहेत. त्या मानानं भारताचं अजूनही ठीक आहे, पण मला वाटतंय हे जिल्हा स्तरावरच्या संचारबंदीमुळे झालंय जे सरकारनं केलंय. सुदैवानं बऱ्याच प्रमाणात लोकसुद्धा सहकार्य करतायत, पण यात एक प्रॉब्लेम आहे की मोठ्या शहरांमधून जे खेड्यातून आलेले कामगार होते ग्रामीण भारतातून शहरात काम करायला, ते घरी जाण्यासाठी आतुर झाले आहेत. कारण बहुतांशी पुरुष आहेत जे असे येतात, त्यांची साधारणपणे त्यांच्या मालकीची छोटीशी जमीन असते गावात. जेव्हा ते बाहेर असतात 6-8 महिन्यांसाठी शहरात काम करत असतात, स्त्रिया शेतीची काळजी वाहतात आणि हे लोक जाऊन परत येतात. पण आता की जेव्हा त्यांना माहिती आहे की काहीच काम नाही आहे आणि जीवाला धोका आहे आणि त्यांच्या कुटुंबाबरोबर काय होतं आहे त्यांना माहीत नाही आहे, म्हणून प्रचंड प्रमाणात कामगार शहरातून गावात परत जात आहेत. सरकार शक्य ते सर्व काही करतीये, हॉस्टेल बांधणे, खाण्याची व्यवस्था वगैरे, पण त्यांना काहीही नको आहे, त्यांना फक्त घरी जायचं आहे, जे की फार दुर्दैवी आहे. आपण हे समजू शकतो की त्यांना कसं वाटत असेल, पण दुर्दैवानं ते शहरातला व्हायरस तो व्हायरस ग्रामीण भारतात घेऊन जाण्याची शक्यता आहे. टू रुरल इंडिया, जिथं आता सध्या ग्रामीण भारतात फार काही नाही आहे किंवा जवळपास काहीच नाही आहे, पण हे परतणारे कामगार व्हायरस सोबत घेऊन जाऊ शकतात. दक्षिण भारतात केरळ सोडलं तर परिस्थिती बऱ्याचपैकी नियंत्रणात आहे, ते वाढत नाही आहे, संचारबंदी यशस्वी झाली आहे. पण आव्हान असं आहे की येणारा 1 आठवडा किंवा 10 दिवस आपल्याला वाट पाहावी लागणार आहे की भारतात काय होईल. हे आपण काय करतो यावर अवलंबून आहे आपल्यापैकी प्रत्येकजण. कारण मानवी मनात एक प्रॉब्लेम असतो, जसे दिवस सरत जातात काहीच नाही घडलं ते गाफील होतील. काहीच झालं नाही म्हणजे काय, तुम्हाला तुमच्या आजूबाजूची लोकं मरून पडायला हवी आहेत का, याला तुम्ही काहीतरी घडणं असं मानता का? काहीच घडलं नाही, सगळेजण स्वस्त आहेत, ही गाफील होण्याची वेळ नाही आहे. मूलभूत काळजी घेण्याच्या ज्या तरतुदी आपण करून ठेवल्या आहेत त्या आपण बंद करायला नको, प्लीज हे लक्षात ठेवूया. आणि वैज्ञानिक लोकांचा असा अंदाज आहे, त्यांच्या परीक्षणातून असं समजलं आहे, याला अजून भरपूर वेळ लागू शकतो. पण तुमच्यापैकी जे लोक ज्यांना किमान असं वाटतं की तुम्ही आध्यात्मिक मार्गावर आहात, ही चांगली वेळ आहे. कारण आजच्या जगामध्ये जिथं इतका भडीमार असतो आवाजांचा, रंगांचा, दृश्यांचा आपल्या इंद्रियांवर,
या अर्थानं की जर तुम्ही इथं 100 वर्षांपूर्वी असला असता तुम्ही तुमच्या अवतीभोवती प्रचंड हिरवळ पाहिली असती, माती, निळं आकाश. जर तुम्हाला आणखीन काही अधिक नाट्यमय पाहायचं असलं तर तुम्हाला सूर्यास्तासाठी थांबावं लागलं असतं किंवा लवकर उठून सूर्योदयासाठी थांबावं लागलं असतं. उरलेल्या दिवसात हे एवढंच असायचं. आता तसं नाही आहे. तुम्ही तुमचा टी व्ही सुरू केला की रंगाचा प्रचंड मारा सतत चालूच असतो. फोन चालू केला की पूर्ण विश्व तिथं घडत असतं. तुम्हाला जे काही पाहायचं असेल ते तुमच्यासाठी तिथं हजर असतं. तर दृश्यांचा आणि आवाजांचा भडीमार इतक्या प्रचंड प्रमाणात आहे आज. द ऑडिओ इनपुट इज सो हेवी टुडे की अंतर्मुख होणं ही अगदी दूरची गोष्ट भासते बऱ्याच लोकांसाठी. ही एक चांगली वेळ आहे स्वतःचं परीक्षण करण्याची आणि या संधीचा उपयोग करण्याची. योगामध्ये असा एक आयाम आहे अष्टांग योगामध्ये. अष्टांग योग हा काही लोकांना जसं वाटतं त्याप्रमाणे एक ब्रँड नाही आहे. अष्टांग म्हणजे 8 अंगांचा योग. त्यापैकी एक अंग म्हणजे प्रत्याहार. प्रत्याहार म्हणजे तुमच्या इंद्रियांचं बाहेरचं लक्ष काढून घेऊन आतल्या दिशेला वळवणं. आजच्या जगात लोकांना हे काय आहे हे समजत देखील नाही. तुमच्यापैकी जे लोक काही काळासाठी साधना करत आलेले आहेत तुम्ही हे अनुभवलं असेल. माझ्याबरोबर त्या प्रकारच्या गोष्टी घडण्याआधी सुद्धा जेव्हा मी जंगलांमध्ये निघून जायचो केवळ जंगलांची मजा घेण्यासाठी आणि फक्त तिथं फिरण्यासाठी, जेव्हा अनेक आठवडे मी एकटा फिरत गेलो जंगलांमध्ये, माझ्या हे लक्षात आलं की केवळ मानवी चेहरे न पाहणं काही आठवड्यांसाठी तुमच्याबरोबर असं काही करतं जे अगदी अद्भुत असतं. तिथे जंगली जनावरं होती पण तिथं अजिबात मानवी चेहरे नव्हते अगदी अनेक आठवड्यांसाठी. मला माझ्या संपूर्ण यंत्रणेत अगदी काहीतरी वेगळं जाणवू लागलं. एक प्रकारची ऊर्जा आणि उत्साह ज्यानं काही इंच जमिनीपासून वर उठून चालल्याचा अनुभव येत होता. मेकिंग मी वॉक अ फ्यू इंचेस अबाउट द ग्राउंड काइंड ऑफ फीलिंग. जरी या आठवड्यांसाठी मला बऱ्यापैकी उपाशी राहावं लागलं होतं. नाही, मी फक्त भुकेच्या त्या कडा आठवून हसतोय. ते अगदी वेदनादायी असतं पण तरीही मी अशा प्रकारे ऊर्जित झालो होतो की मी जमिनीपासून काही इंचावर उठून चाललोय अशा प्रकारची भावना होती. आणि माझ्या हे लक्षात आलं जेव्हा मी झाडांकडे पाहिलं किंवा वन्य प्राणी, ते एका ठराविक प्रकारे माझं लक्ष धरून ठेवत होते. नुसतं त्याकडे बघून, त्याचं सौंदर्य निहारून किंवा नुसतं ते जसं आहे तसं त्याकडे पाहून, पण जेव्हा तुम्ही मानवी चेहऱ्याकडे पाहता जाणतेपणे किंवा अजाणतेपणे एका ठराविक प्रमाणात देवाणघेवाण होतच असते. आवड, तिरस्कार, स्वीकार, अस्वीकार, कितीतरी गोष्टी घडत असतात. तुम्हाला त्यात सहभागी व्हायचीसुद्धा गरज नाही. जर तुम्ही नुसतं कोणाकडे पाहिलं तर ते असंच घडून येतं. तर तेव्हापासून मी माझे डोळे अधिकाधिक वेळासाठी बंद ठेवू लागलो. कारण मी माझे डोळे तासनतास बंद ठेवले दिवसभरातून. जागरूकपणे डोळे बंद ठेवणं झोपणं नाही. तुम्ही पहाल की ऊर्जेचा एक नवीन आयाम तुमच्यासाठी उपलब्ध असेल. यालाच प्रत्याहार म्हणतात. म्हणजे तुम्ही इंद्रियांचं बाह्य लक्ष काढून घेतलं आणि आत वळवलं. ही एक चांगली वेळ आहे. जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही जिथं कुठं असाल तुम्ही असा एक प्रयोग करू शकता की जर संपूर्ण दिवस जमणार नसेल तर आज समजा दिवसातले 6 तास किंवा 12 तास किंवा जेवढी काही तुमच्यासाठी शक्य असेल तुम्ही 1 किंवा 2 तासांनी सुद्धा सुरू करू शकता. केवळ तुमचे डोळे बंद ठेवणं, कशाकडेही न पाहता, नॉट लुकिंग ॲट एनिथिंग. सुरुवातीला तुमचं मन सर्वत्र धावेल, हरकत नाही. ते नियंत्रित करायचा प्रयत्न करू नका. त्याला जिथं कुठं जायचं असेल तिथं जाऊ द्या. तुम्ही हे समजून घेतलं पाहिजे की ते कुठेही जात नाही. ते फक्त जुन्या गोष्टी पुन्हा पुन्हा चालवतच असतं.
अरे माझं मन कुठेतरी निघून जाईल, नाही, तुमचं मन कुठेही जात नाही. हेच ते मोहजाल आहे जे तुम्ही मोडून टाकलं पाहिजे, की तुम्हाला असं वाटतं की तुमचं मन कुठेतरी जातं आहे. याचा अर्थ तुम्ही मानसिक प्रक्रियेला अस्तित्वाची वास्तविकता म्हणून गैरसमज करून घेत आहे. मानसिक प्रक्रिया तुम्ही निर्माण केलेली आहे. तुम्ही स्वतः दिग्दर्शित केलेला भंकस सिनेमा चालवताय आणि तो खरा आहे असं समजताय. म्हणून ही चांगली वेळ आहे, एक अतिशय चांगली वेळ आहे की तुम्ही हे दिवसभरातून ठराविक काळासाठी करणं जेवढं शक्य होईल तेवढं तुम्ही तुमचे डोळे बंद करून बसा. पण काहीतरी झालं, कोणीतरी काहीतरी आवाज केला, ओके, तसं नाही. खास करून जर तुम्हाला काहीतरी महत्त्वाचं घडतं असं वाटत असेल तर तुम्ही डोळे बंद केले पाहिजेत. हो, कारण जगाबरोबर गुंतणं ही जागरूक गोष्ट बनायला हवी, एवढंच आहे. जर जगाबरोबर गुंतणं ही जागरूक प्रक्रिया असेल तर तुम्ही जगाबरोबर कितीही गुंतला तरी ते तुम्हाला गोंधळून किंवा वैतागून सोडत नाही. जेव्हा तुमची गुंतवणूक आसक्त असते आणि प्रतिक्रिया देण्याची असते, मग तुम्ही पहाल लहान सहान गोष्टींनी लोकांचा समतोल ढळून जातो. अनेक लोकांसाठी पोटापाण्यासाठी कमावणं, कुटुंबाची देखभाल करणं आणि एके दिवशी मरून जाणं यासाठी केवढ्या यातना लोक सोसत आहेत हे अगदी अविश्वसनीय आहे. हे वाजवी सुद्धा नाही. फक्त साध्या सोप्या गोष्टी करण्यासाठी ज्या प्रत्येक इतर जीव करतोय, आता सध्या चिमण्यांकडे बघा, संध्याकाळचे कौटुंबिक वाद ते मिटवत आहेत. पाखराचा मेंदू असून सुद्धा, पण ते त्यांच्या पद्धतीने व्यवस्थित हाताळत आहेत. यासाठी माणसं एवढा मोठा मेंदू घेऊन वेडी होत आहेत. हे यामुळे की त्यांची जगाबरोबरची गुंतवणूक आसक्त आहे, जागरूक नाही आहे. ही चांगली वेळ आहे तुमच्यासाठी हा प्रयोग करायला, की तुम्ही तुमच्या आयुष्यात थोडासा प्रत्याहार आणा. तुम्ही जिथे कुठे असाल, जे कोणी असाल, त्यांना काही फरक पडत नाही. तुम्हाला कुठल्याही प्रशिक्षणाची गरज नाही. नुसतं डोळे मिटून बसा, काही हरकत नाही. जरी तुमचं मन धावत सुटलं आहे, धावू द्या त्याला. त्याला थांबवायचा प्रयत्न करू नका, कारण त्यावर कुठलेही ब्रेक्स नाही आहेत. तीनही पेडल ॲक्सिलरेटरचे आहेत. कुठल्याही प्रकारे तुम्ही त्याला स्पर्श केला तर ते नुसतं पुढेच धावेल. म्हणून काही करू नका, ते धावत राहील. ते धावेल कारण त्याला कर्मामुळे एक प्रकारची गती मिळालेली आहे. जर तुम्ही त्याला असंच सोडून दिलं, त्याकडे लक्ष न देता, त्याची गती हळू होईल आणि ते थांबेल. मन थांबवण्याच्या किंवा न थांबवण्याच्या भानगडीत पडू नका. मी एवढंच म्हणतोय की बाहेरच्या जगाबरोबर गुंतू नका. जितके तास तुम्हाला शक्य होईल तितके तास एका तासाने सुरुवात करा. 6 ते 12 तासांपर्यंत वाढवा. तुम्ही पहाल तुमच्याकडे शिखरापर्यंत पोहोचण्याची आवश्यक ऊर्जा असेल. यू विल हॅव द नेसेसरी एनर्जी टू हिट द पीक्स. आता सध्या सगळ्यात मोठी समस्या म्हणजे लोक आतून आनंदी आणि उल्लासित होऊ शकत नाही आहेत. याचं कारण म्हणजे ऊर्जेचा अभाव. जर ते 3 मिनिटांसाठी आनंदी राहिले की ते लगेच खचून जातील. खरं तर अशा म्हणी आहेत समाजात. समाजात लोकांचा असा विश्वास असतो की जर तुम्ही आज खूप उल्लासित झालात तर उद्या तुम्ही दुःखी होणार. हे असं म्हणलं जातं समाजात सामान्यपणे. इतकं खुश होऊ नका कारण तुम्ही दुःखी व्हाल, कारण त्यांची बॅटरी तशीच असते की जर आज ते खूप उल्लासित असले तर उद्या असे खचून जातील. तर प्रत्याहार ही एक महत्त्वाची किल्ली आहे. त्या प्रकारची ऊर्जा यंत्रणा निर्माण करण्याची जी जीवनाचा कुठलाही अनुभव पेलू शकेल आणि तुम्हाला खाली खेचणार नाही. अँड डझंट पुट यू डाऊन. तर ही चांगली वेळ आहे प्रत्याहाराकडे वळण्याची. महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर तुम्ही तुमच्या विचार प्रक्रियेतून गुंतून पडलात तर ते काही आंतरिक नाही आहे, ते सुद्धा बाह्य जगच आहे. नाही नाही, मी कुणाच्या चेहऱ्याकडे पाहिलं नाही, मी फक्त विचार करत होतो, ही सुद्धा जगाबरोबरचीच गुंतवणूक आहे. कारण तुमचा विचार हा काही तुमचा नाही आहे. विचारांचा मजकूर हा सगळा बाहेरून गोळा केलेला आहे. तुम्ही एक खासगी जग चालवताय तुमच्या डोक्यात, पण खासगी जग असं काहीच नाही आहे. अस्तित्वात फक्त एकच जग आहे. तुम्ही एकतर त्यामध्ये जगता किंवा नाही.
तुमचं खासगी जग हा वेड्यांचा बाजार आहे जो तुम्हीच निर्माण केलं आहे. कधी कधी ते तुम्हाला सुख देतं, पण एखाद्या मोहजाळात बनावटी जगात राहणं हे फार काळ टिकणार नाही आहे. खास करून तुम्हाला माहिती आहे, लोक कायम म्हणत असतात की त्यांचा मोहभंग झाला. हा माझा तुम्हाला आशीर्वाद आहे की तुमच्या मोहाचा भंग लवकरात लवकर होवो, कारण मोहभंग म्हणजे सगळ्या तुमच्या बनावटी गोष्टी नष्ट झाल्या. ते आयुष्याच्या अगदी सुरुवातीला व्हायला नको का? हे लवकरात लवकर व्हायला हवं की सगळ्या तुमच्या बनावटी गोष्टी मोडून पडल्या. माझा तुम्हाला आशीर्वाद आहे की तुम्ही या भव्य दिव्य सृष्टीच्या सौंदर्यात नांदावं, तुमच्या बनावटी जगात नको. ते किती छान दिसत असलं तरीही, नॉट इन युअर ओन इल्युशन हाउएव्हर स्वीट इट लुक्स राईट नाऊ. सद्गुरु, पहिला प्रश्न आहे जोर्डानो यांच्याकडून. नमस्कार सद्गुरु. कुठून आले ते विचारू शकतो की नाही? दिलेलं नाही आहे सद्गुरु. ठीक आहे, सोशल मीडियावरचा प्रश्न. ठीक आहे, आपण त्यांना विचारू शकत नाही कारण ते कुठले आहेत याबद्दल आपण बोलू शकत नाही. जर इथं योगी बनून जगणं इतकं अत्यानंदी असेल तर का कोणाला जन्माच्या फेऱ्यातून सुटका करून घ्याविषयी वाटेल? तुम्ही सुटका हा शब्द काढून टाकायला पाहिजे. मी तुम्हा सगळ्यांना विचारतोय, मला खात्री आहे की तुम्ही सगळेजण शाळेत गेला आहात. ठीक आहे, काही जणांसाठी शाळा हा काही सुखद अनुभव ठरला नसेल, पण अनेकांसाठी शाळा हा एक चांगला अनुभव होता. खास करून ते ज्यांना शिकण्यात फार काही रस नव्हता किंवा पहिलं येण्यात रस नव्हता. तुम्हाला फक्त तुमच्या मित्रांची संगत, खेळ आणि मजा करणं हेच आवडत होतं. शाळा हा सुखद अनुभव होता. तरी जेव्हा तुमचे शाळेचे दिवस संपले तेव्हा शाळेतून तुमची सुटका झाली का तुम्ही शाळेतून पास होऊन पुढे गेलात? आपल्याला माहीत नाही, कदाचित जॉर्डानोने शाळेतून सुटका करून घेतली म्हणजे ते पास नाही झाले. साधारणपणे लोक पास होतात आणि जीवनाच्या पुढच्या टप्प्याकडे जातात. जेव्हा तुम्ही शाळेत असता तेव्हा शाळा कितीही चांगली असली तरी तुम्हाला कॉलेजला जावंसं वाटतं, नाही का? नक्कीच, हा मनुष्याचा मूलभूत स्वभाव आहे. ते कितीही चांगलं असलं तरी तुम्हाला जीवनाच्या पुढच्या टप्प्याकडे जावंसं वाटतं. कुठली तरी गोष्ट चांगली वाटते म्हणून मी तीच गोष्ट करत राहीन कायमसाठी, हा एक वेडपट दृष्टिकोन आहे जीवनाकडे बघण्याचा. हा दृष्टिकोन जीवन तुमच्यासाठी खूप छान आहे यातून निर्माण होत नाही आहे. हा एखाद्या अज्ञात प्रदेशात उतरण्याच्या भीतीतून निर्माण होत आहे, पूर्णपणे अज्ञात, पूर्णपणे अज्ञात. एकदा असं घडलं, अगदी वाईट परिस्थिती आली आणि शंकरन पिल्ले बांधकाम कामगार झाला, कन्स्ट्रक्शन वर्कर. विटा उचलून नेत होता वरच्या मजल्यावर. मग त्याचा सहकामगार आणखीन एक माणूस जो तिथं मजुरी करत होता त्याच्या लक्षात आलं की शंकरन पिल्ले मालकानं सांगितलं होतं त्यापेक्षा अधिक विटा घेऊन चालला होता, जरा जास्त. सगळेजण 8 विटा घेऊन चालले होते, शंकरन पिल्ले मात्र 12 विटा घेऊन चालला होता. आता 8 विटासुद्धा पुष्कळ जड असतात आणि तुम्हाला पुष्कळ मजले वर चढून जायचं असतं. तिथे पोचल्यावर ते विटा खाली आपटतात आणि पुन्हा खाली येतात. रिकाम्या हाताने खाली येण्यात मजा असते. मग जेवणाच्या सुट्टीत या इतर मजुरांनी शंकरन पिल्लेला विचारलं, तू 12 विटा का नेतोयस? फक्त 8 नेण्याची गरज आहे. तू 8 जरी नेल्या तरी तुला तुझी पूर्ण मजुरी मिळेल, तू 12 का नेतोयस? शंकरन पिल्ले म्हणाला, तुम्हाला माहीत नाही तो खुळा मालक आहे, मी त्याच विटा वर खाली नेतोय. आय एम कॅरिंग द सेम सेट ऑफ ब्रिक्स अप अँड डाऊन. हुशार. तर असे अनेक लोक आहेत
ते त्याच गोष्टी वर खाली करत आहेत. पुनरपी जननम पुनरपी मरणम हेच अखंडपणे चालू आहे. हे चालू आहे याचं एकमेव कारण म्हणजे जीवन अगदी करुणामय आहे. लाईफ इज कंपॅशनेट. सृष्टी करुणामयी आहे. तिनं तुमच्या स्मृतीवर पडदे बसवले आहेत. जर हे पडदे हटवले तर तुम्ही इतके दुःखी व्हाल या क्षणी. यू विल बी सो मिजरेबल राईट नाव. जर तुम्हाला कळलं की तुम्ही त्याच वेडपट निरर्थक गोष्टी करत आला आहात 100 वेळा पुन्हा आणि अजूनही तुम्ही त्याच गोष्टी करत आहात, तोच गैरसमज बाळगून तुम्हाला स्वतःला लाथ माराविषयी वाटेल. म्हणून ज्यानं हे पडदे हटवले आहेत आणि दुःखी झाला नाही आहे त्यामुळे, म्हणूनच एखाद्याच्या स्मृती जागृत करणं सध्याच्या अनुभवाच्या क्षेत्रापलीकडे, याला प्रथम एक भक्कम मानसिक पाया लागतो. स्ट्रॉंग सायकोलॉजिकल फाउंडेशन, नॉट स्पिरिच्युअल. आध्यात्मिक नव्हे, मानसिक पाया भक्कम लागतो. कारण तुमच्याकडे जर एक अगदी स्थिर मानसिक पाया नसेल, जर स्मृतींवरचे हे पडदे हटले तर लोकांची मनं सैरभैर होतील. जेव्हा लोकांना एका जीवनकाळाचा अनुभव नीट पेलत नाही आहे, अजून पूर्ण जगलेसुद्धा नाहीत, 30 होता होताच त्यांच्या भावना विचार आणि आठवणींसोबत झगडत आहेत आणि दुःखी आहेत. समजा तुम्ही 3 जीवनकाळांच्या स्मृती जागृत केल्या, तुम्हाला वाटतं या लोकांना हे झेपेल? ते पूर्णपणे वेडे होऊन जातील. तर यामुळेच जीवनाची करुणा, सृष्टीची करुणा, प्रत्येक स्मृतींचा हिस्सा वेगवेगळा धरू नये. म्हणजे तुम्हाला तुम्ही 30 गोष्ट पुन्हा करत आहात हे लक्षातच येत नाहीये. यानं काही फरक पडत नाही की ते किती सुंदर आणि छान आहे. जर तुम्ही 30 गोष्ट पुन्हा केली, मी एक काम करतो, जे काही तुमचं आवडीचं गाणं असेल मी ते सुरू करून देईन. इथं नाही, तुमच्या डोक्यात सुरू करेन नॉनस्टॉप पुढच्या 21 दिवसांसाठी. विथ दिस फॅन्टॅस्टिक म्युझिक यू विल गो क्रेझी. या अगदी मस्त गाण्यानं सुद्धा तुम्हाला वेळ लागेल, कारण ते नॉनस्टॉप चालू आहे. तर ज्या कुणाला लक्षात येतं की त्याच गोष्टी पुन्हा चक्राकार प्रकारे घडत आहेत, त्याला स्वाभाविकपणे ते चक्र तोडून जावंसं वाटेल. असं नाही की तुम्ही पळायचा प्रयत्न करताय, तुम्हाला पलीकडे जायचा जिना सापडलाय. म्हणजे तुम्ही जीवनाचा एक टप्पा सोडून पुढच्या टप्प्यावर गेला तर त्याला पळून जाणं म्हणत नाहीत, त्याला प्रमोशन म्हणतात किंवा मुक्ती म्हणतात. दॅट इज कॉल्ड अ प्रमोशन ऑर लिबरेशन.